त्याच्यामध्ये काही कामं पेंडिंग आहेत, काही कामं प्रगतीपथावरती आहेत, ती होती असं नाही असं नाही. पण जाता जाता एवढंच सांगतो, ह्या 10 वर्षात बरंच काही घडलं आहे. हे घडत असताना काही लोकांची मनं दुखवली असतील, काही ग्रामपंचायतकडनं काही कुणाला अनोळख काही बोललं असेल, मी स्वतः काही बोललो असेल, तर कोणी मनावरती घेऊ नका. कारण की तुमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांशिवाय ग्रामपंचायतची शोभा कधी वाढणार नाही. ग्रामपंचायतकडून काय चुकून काही घडलं असेल तर मी त्याची मनापासून केली करतो आणि जाहीर करतो. हे करत असताना आपली तेवढीच जबाबदारी आहे की भविष्यात येणाऱ्या ज्या काही उपक्रम असतील, जे जे काही योजना असतील आणि प्रामुख्याने येणाऱ्या ज्या काही ग्रामसभा आहेत ते आपण टाळतो. महिला ग्रामसभेचा तर विषयच येत नाही. त्या ग्रामसभा तुमच्या योजनेच्या तुमच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी घडवलेल्या असतात आणि त्याचे निर्णय तुम्ही घ्यायचे असतात. तर 10-15 जणांना घ्यायची वेळ येते आणि तो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर काय काय गोष्टी ऍक्सिडेंटली काही गोष्टी अशा घडतात की त्या तुमच्यापर्यंत न पोहोचल्यापर्यंत तुम्ही तिथं पोहोचू शकत नाही. तर पुन्हा एकदा जास्त वेळ देणार नाही की परिस्थिती बघतोय मी पुढं की तुम्ही कधी आवरता आणि बाकीचा कार्यक्रम कधी चालू होतो. हे मला तेवढंच हे आहे. तर पुन्हा एकदा अक्रूप ग्रामपंचायत भोगावच्या वतीने सर्वांच का व्यासपीठावरती सर्वांचं समोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आभार मानतो आणि मी माझं भाषण इथं संपवतो. जय हिंद, जय भारत. हे क्रमांक मोडावे शिर्के आणि प्रथम क्रमांक नेत्रा कदम. धन्यवाद. गट 6वी ते 8वी निबंध स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक सानेका वैष्णवी शिर्के आणि तृतीय सानेका जगताळे. इकडे बघा, हे इकडे बघा, तिकडे बघा. मोठा गट म्हणजे त्यानंतर मोठा गट 6वी त्यानंतर नवोदय परीक्षेमध्ये चॅनलचे ऑपरेटर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी समोर आमच्या काकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. भारत माता की. बरा आवाज काढला, संकोच आले. त्याच पद्धतीने या संपूर्ण कार्यक्रमाची फोटोग्राफी म्हणजे छायाचित्र त्याने केलंय ते आमचे रोहित भाऊ चिकने यांना सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन उतेकर माफ करा रायगडचे उतेकर यांनी सुद्धा सुंदर अशी कामगिरी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये केले. त्यांचा सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतोय. आपण येऊन या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी झालाय त्याबद्दल आपण आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल गुरु ग्रामपंचायत भोगाव खुर्दच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आभार नंतर मानेन, अजून आभार मानायला टाइम आहे. कारण ऑनलाईन कार्यक्रम मतदार बाकी आहे. जो मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आता आमच्या राजकीय शाळेचे मुख्याध्यापक पवार सर इथं सादर करतील. सर्वांनी जसं आतापर्यंत सहकार्य केलं तसंच एक काही वेळ अजून सहकार्य करा आणि मग आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. सूचना आहे हे बघा.
करो ये धरती है बलिदान की।
Oh.
हारू मुझे कोई परवाह नहीं, दुख में दिखाऊं मुझे कोई परवाह नहीं, माही मेरा रब है मेरी माही तेरा पीर मेरी माँ के पैरों के अलावा कोई दरगाह नहीं। ना चूका ना चूका उसको फितूर है, ना चूका ना चूका दिल मजबूर है, आंखों की शाम मेरी माँ के है ना मेरी माँ मुझे देखेगी नाचना जरूर है, गीतों का हारू मुझे नाचना जरूर है, मेरी माँ मुझे देखेगी नाचना जरूर है, नाचना जरूर है, नाचना जरूर है।
हे सरपंच राकेश हुंडेकर यांची कन्या वेदा आपल्या समोर सादर करणार आहे. आणि या गीताच्या Thank you.